नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदम अत्यंत अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चारशे कोटीच्या पीक विम्याची यादी आलेली आहे जसं की मागील हंगामामध्ये कंपनीने केवळ सतरा हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे एका अर्थाने सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे तर वीस टक्के म्हणजे एकशे साठ कोटीची रक्कम कंपनीला खर्चापुटी दिली तरी सहाशे एकोणचाळीस कोटी शिल्लक राहणार आहेत ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे पीक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केलेला हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजार रुपये मदत मिळणार आहे बीड जिल्ह्यात माग मागील वर्षी दोन हजार वीस एकवीस तब्बल सतरा लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून सातशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये विमा कंपनीला भरणार आहे त्याच्यामुळे चारशे कोटी रुपयाचा पीक विमा जो आहे तो सध्या मंजूर झालेला दिसत आहे आणि ती सुरुवात आता झालेली आहे मित्रांनो धन्यवाद